आज तुमचा सिनेमा लॉन्च होतो त्याबद्दल सांगा. धर्मलक्ष्मी महावीर छत्रपती संभाजी महाराज या सिनेमाचं नाव आहे आणि खूपच मोठ्या आणि खूपच सुंदर रिस्पॉन्स मिळाला आहे आम्हाला. 22 नोव्हेंबरला रिलीज झालेली आहे. मराठीला आपण अगोदर रिलीज केलं आहे, आता एका आठवड्यानंतर आपण फ्रायडेला हिंदीमध्ये पॅन इंडिया म्हणून इंडियन सिनेमा म्हणून आपण त्याला रिलीज करतोय मोठ्या लेवलवरती. आणि आय एम व्हेरी हॅपी की आज जिकडून आम्ही सुरू केलं होतं, कारण याची शूटिंग सातारा वाई भोर त्याच या एरियामध्ये झालेलं. आणि माझी खूप इच्छा होती की महाराजांना आणि महाराणी साहेबांना आम्ही हे चित्रपट दाखवावा, आणि आज एक वर्षानंतर तो एक स्वप्न पूर्ण झाला असं वाटतंय. कारण जिकडून सुरू केलेलं तिकडेच आज परत आम्ही आलोय आणि आई तुळजाभवानीचं दर्शन पण घेतलं, जलमंदिरला आहेत. माझी खूप इच्छा होती महाराणी साहेबांना भेटायची, आज एक वर्षानंतर पूर्ण झालंय. साताराची क्राऊडच्या क्राऊडने पण आम्हाला खूप हेल्प केलं होतं, सपोर्ट केलं होतं एका वर्षा अगोदर, आणि आज एक वर्षानंतर येऊन मी त्यांना हा चित्रपट दाखवायला इकडे आलो. सगळ्यांचा आशीर्वाद हवा. ऐतिहासिक पार्श्वभूमी झालाय, काय अडचणी काय आल्या? अरे खूप अडचणी आहेत. मेन म्हणजे आता महाराजांचं चरित्र एक खूप मोठी जबाबदारी आहे, आणि जेव्हा हा कॅरेक्टर मला मिळाला होता सगळ्यात अगोदर हेच प्रश्न आला की आमच्या लहानपणामध्ये तर काही रेफरन्सेस नव्हते, हिस्ट्री बुक्समध्ये काही धडा त्याच्यावरती काही डेडिकेटेड नव्हता, तर कुठून आता इन्फॉर्मेशन काढायची तेच मोठा चॅलेंज अगोदर. तर खूप बुक्स होते, एक लाईफ अँड डेथ ऑफ छत्रपती संभाजी महाराज म्हणून एक पुस्तक आहे ते मी वाचलं, आणि मग तुळापूर आणि वडूला आम्ही गेलो होतो, संगमेश्वर रायगड आम्ही सगळे जाऊन आलो, आणि मग ती एक एनर्जी असते ना म्हणजे महाराजांची, ती एकदम ऍब्झॉर्ब केली, फील केली, आणि मग महाराजांना समर्पण केलं की बाबा एवढं मोठं चित्रपट असं करणं ते आता जबाबदारी तुम्हीच करून घ्यावी आमच्याशी. तर हे एक खूप मोठं डिवाईन इंटरव्हेन्शन किंवा महाराजांचा असा आशीर्वाद मिळालाय, त्यामुळे हे शक्य झालंय. आणि अजून खूप फिजिकल चॅलेंजेस पण होते जे तुम्ही चित्रपटमध्ये पाहणार तर तुम्हाला कळेल की काय एक्झॅक्टली घडलं होतं. कारण चेनमध्ये तसा लूक होता, कोठडीचा लूक होता, त्याच्यामध्ये जे थोडंफार टॉर्चर अत्याचार झालेले ते सगळं त्या लेवलवर दाखवायला कमीत कमी 2-4 दिवस मीही उपाशी होतो. मी जेवलो नाही 2-4 दिवस, कारण माझे महाराज जर जेवले नसतील त्या काळामध्ये तर आपण कसं इकडे जेवण दाळ भात करून खाऊन आपण शॉट द्यायचा. तर फिजिकली मेंटली आणि भूक पण खूप लागायची, पण आय थिंक आज जेव्हा मी चित्रपटमध्ये बघतो तेव्हा आय एम व्हेरी सॅटिस्फाईड विथ व्हॉट हॅज कम आउट. चित्रपटामध्ये व्हीएफएक्सवर खूप मोठ्या प्रमाणात खर्च केले असं कळतं काय नाही? हो ते तर आहे, त्याबद्दल तर माझे डिरेक्टर सांगतील सर. नमस्कार. नाही आपण हाय टेक्निक आणि खूप मोठ्या लेवलला व्हीएफएक्स केलं, सो आपण जे रेंडरिंग म्हणतो ते खूप आउटसोर्स केलं आपण चायना असू किंवा लंडन असू. सो तुम्ही याच्यामध्ये टायगर फाईट बघा किंवा पहिल्यांदाच मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये आपण पहिल्यांदाच शिप फाईट दाखवतो, म्हणजे जंजिराचं युद्ध दाखवलं आहे. सो आजपर्यंत पाणी किंवा समुद्रयुद्ध कोणीच दाखवलं नाही. सो त्यामुळेच ॲक्च्युली प्रोड्युसरांचं मी खूप आभार मानेन, त्यांनी ॲक्च्युली एवढं मोठं लिबर्टी दिली ॲक्च्युली सगळं शूट करायला. सो ॲक्च्युली सिनेमा बघितला तुम्हालाही कळलं की मोठ्या लेवलला आम्ही सगळ्या गोष्टी आणि हॅपीनेस ह्या गोष्टीचं आहे की ठाकूर सरांना म्हणजे अनुप सरांना आम्ही कास्टिंग केलं तर ठाकूर अनुप सिंग म्हणून, पण आज जेव्हा पब्लिकचं रिॲक्शन आहे की त्यांना ते ठाकूर अनुप सिंग दिसतच नाही, छत्रपती संभाजी महाराज दिसतात. सो ते आमच्यासाठी खूप एक मोठी गोष्ट. एका दिवशी सर्वीकडे रिलीज होणार 22 तारखेला रिलीज झाली मराठीमध्ये आणि आता 29 तारखेला हिंदीमध्ये रिलीज होईल. सो हिंदी मराठी दोन्हीमध्ये रिलीज होईल. कोणी सर काय सांगाल चित्रपटाचे कलाकार प्रमोशनसाठी इथं आलेले दर्शन घ्यायला आलेत इथं काय सांगेल काय बघा? जसं त्यांनी सांगितलं होतं की हे डिवाईन इंटरव्हेन्शन झालेलं आहे, तसं मला पण असं वाटतंय कोणी इतकं मोठं चित्रपट संभाजी महाराजवर केलं नाही आहे आणि करायची गरज होती, आणि आम्ही खूप खूप आभारी आहे की त्यांनी हिस्ट्री परत असं दाखवले की मुलांना कळते आता, आणि त्याच्यासाठी आम्ही खूप खूप आभारी आहे त्यांना, खूप अभिनंदन, आणि आम्ही बघायला वाट पाहतो. थँक्यू.